यांची समिती मालवण तालुका कृषी कार्यालय आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दर गुरुवारी मालवण पंचायत समिती आवारात स्थानिक शेतकरी उत्पादित गावठी मालाचा आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. तर या निमित्ताने लाईफ टाईम हॉस्पिटलच्या वतीने तालुका स्कूलच्या सभागृहात आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटनही निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीने आयोजित केलेल्या गावठी बाजाराचा उपक्रम स्तुत्य असाच आहे. लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. असे अनेक उपक्रम पंचायत समितीने राबवावेत, आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण येथे बोलताना दिली. दरम्यान सभापती सोनाली कोदे यांच्या कामाचेही निलेश राणेंनी विशेष कौतुक केले. तालुक्याच्या विकासाचा जेवढा विचार एक महिला सभापती करतात तेवढा विचार स्थानिक आमदारही करत नसेल असे सांगत निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांना टोला लगावला. असे उपक्रम करण्यामध्ये डोकं लागत आणि तशी लोकांनी साथी दिली पाहिजे. पंचायत समितीच्या मार्फत हा कार्यक्रम होत आहे. आम्ही काय पेपरामध्ये वाचत असतो, पंचायत समितीने आज हे केलं, अमुक अमुक मांडले, अधिकाऱ्यांना दाऱ्यावर धरले, पण चांगल्यासाठी. आणि आता मी त्यांचं भाषणही ऐकलं. मला असं वाटतं मॅडम, तुम्ही जेवढा मतदारसंघाचा विचार करताय तेवढा इकडचा आमदार करत नाही. कारण ही जी संकल्पना आहे माझ्या लोकांसाठी काहीतरी मी दिलं पाहिजे. मी नुसतं पदावर कशासाठी, तर लोकांसाठी आहे, लोकांमुळे आहे. त्या गोष्टीचा भान ठेवून आज पंचायत समितीने जे पाऊल उचललंय, मी खरोखरच मनापासून आपले शुभेच्छा. या निमित्ताने पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात माजी खासदार निलेश राणे व जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावर यांचा सभापती सोनाली कोदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, महिला बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ, उपसभापती अशोक बागदे, स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका अध्यक्ष मंदार केनी, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, उमेश नेरुडकर, गटविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, लाईफ टाईम हॉस्पिटलचे डीन डॉक्टर आर एस कुलकर्णी, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, यतीन खोप, जगदीश गावकर, अशोक तोरणकर, सुनील घाडेगावकर, राजू परुळेकर, मनीषा वराडकर, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, कमलेश गावडे, निधी मुंगेकर, मधुरा चोपडेकर, स्वप्नाली नेरुरकर, शिल्पा खोप, नाना पारकर, भाऊ हडकर, भाई मांजरेकर, राजू बिडिये, अभय कदम, मंदार लुडवे यांच्यासह अन्य उपस्थित होते. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनीही गावठी आठवडा बाजारास भेट देत सभापतींना शेतकरी वर्गाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, व्यापारी महासंघाचे नितीन तायशेटे यांनी विचार मांडले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले, तर सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 231 शेतकरी आणि ग्रामीण व्यावसायिकांनी या गावठी आठवडी बाजारात सहभाग नोंदवला, तर मालवणवासियांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी आमदार वैभव नाईक यांनीही गावठी आठवडा बाजारास भेट दिली. ग्रामीण भागातील शेतकरी व्यापारी वर्ग यांच्या उत्पादित शेतमाल वस्तू आणि पदार्थांना थेट बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या हेतूने या गावठी आठवडा बाजाराची संकल्पना मांडली. आज सर्वांच्या सहकार्याने या बाजाराच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यापुढेही सातत्य राखले जाईल अशा शब्दात सभापती सोनाली कोदे यांनी भावना व्यक्त केल्या. पंचायत समितीच्या मार्फत आज गावठी आठवडा बाजाराचं नियोजन केलं गेलं आणि त्याप्रमाणे सन्माननीय माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते आज या बाजाराचं उद्घाटन केलं गेलं. या बाजारात आमचा मुख्य उद्देश होता या बाजार भरवण्याचा की ज्या ग्रामीण भागातली जी महिला आहेत किंवा जे व्यापारी आहेत त्यांना कुठेतरी एक चांगली बाजारपेठ निर्माण करून द्यावी
आणि त्यातून त्यांना रोजगाराची संधी मिळावी हा मुख्य उद्देश ठेवून आम्ही आज या बाजाराचं आयोजन केलं. त्याचप्रमाणे पंचायत समितीमधून आणि सर्व 12 आमचे पंचायत समितीचे सदस्य, उपसभापती आणि पंचायत समितीचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे माझी आजी, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचं मोलाचं सहकार्य या बाजारासाठी आम्हाला लाभलं. त्याचप्रमाणे ज्यावेळी मी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळीच मी मनात चंग बांधलेला की आपण काहीतरी राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी योगदान देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हे पहिलं पाऊल उचललेलं आहे. अशाच प्रकारे आम्ही राणेसाहेबांच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून, सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्फत आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमार्फत आम्ही असेच कार्यक्रम आणि याही पेक्षा चांगले चांगले उपक्रम पंचायत समिती मार्फत नक्कीच आयोजित करू. त्यासाठी सर्वांचं मोलाचं सहकार्य लागलं, त्याबद्दल सर्वांची आभारी आहे. त्याचप्रमाणे या बाजारामध्ये जे व्यापारी आहेत आणि जे ग्राहक आलेले आहेत त्यांचं सातत्य कायम राहणं ही एक गरज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही पंचायत समिती नक्कीच प्रयत्न करू आणि या बाजाराचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करू. आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट सुद्धा आम्ही अशी योजली होती की जे व्यापारी येणार त्यांना गांडूळ खत प्रकल्प आम्ही स्वतः त्यांचे फॉर्म भरून घेणार आहोत आणि त्यांना गांडूळ खताचं आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून आपल्याला या गावठी आठवडा बाजारात सेंद्रिय खतांवर जी आपली भाजी होईल ती या गावठी आठवडा बाजारात विकायला येईल आणि त्याचा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना लाभ होईल यासाठी आम्ही हे गावठी आठवडा बाजाराचं नियोजन केलेलं आहे. या बाजारपेठेत जे शेतकरी येणार आहेत त्यांना थेट आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून ते स्वतः जे उत्पादन घेणार आहेत ते त्यांना दुसऱ्या एजंट मार्फत न पोहोचता स्वतः त्यातून जो फायदा मिळणार आहे तो स्वतः बाजारपेठेमध्ये संलग्न झाल्यामुळे त्यांना स्वतःला मिळणार आहे आणि त्यातून त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे, जेणेकरून त्यांच्या दोन्ही हातांनाही रोजगार मिळेल आणि त्यांना अर्थप्राप्ती होईल. अधिकारी आणि सर्वांचेच आहे. यापुढेही दर गुरुवारी येथे येणाऱ्या शेतकरी आणि व्यापारी वर्गास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे गटविकास अधिकारी तथा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी व्यक्त केले. नमस्कार. आज मालवण पंचायत समितीच्या आवारामध्ये गावठी बाजाराचं प्रयोजन केलं होतं आणि हेतू हा होता की जे शेतमालाला पूर्ण गावामधून जे काही माल बाजार मिळाला पाहिजे तो या ठिकाणी एकाच व्यासपीठावर एकाच ठिकाणी तो मिळावा आणि त्या अनुषंगाने सर्व गावातील जे काही विक्रेते होते, स्थानिक छोटे व्यापारी होते, ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी चांगल्या प्रकारे माल या ठिकाणी आणला, अगदी गावठी अंडीपासून गावठी केळी, गावठी कोंबडी, भाजी अशा प्रकारची विविध उत्पादनं म्हणजे अगदी सुरणपासून अगदी सगळं या ठिकाणी एकाच व्यासपीठावर उपस्थित त्यांनी केलं आणि लोकांची या ठिकाणी चांगल्या प्रकारची सोय या ठिकाणी झाली. दोन हेतू यामध्ये होते की लोकांना त्यामध्ये विक्री करून त्यांना अर्थार्जन व्हावं आणि या ठिकाणच्या लोकांना त्याचा फायदा व्हावा आणि त्या अनुषंगाने आम्ही गांडूळ युनिट प्रस्ताव जे आहे हे भाजी विक्रेत्यांना आम्ही या ठिकाणून देणार आहोत, त्याची नोंदणीसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि साधारणतः 22,000 रुपये हे प्रत्येक गांडूळ युनिटला आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत की जेणेकरून गांडूळ युनिट्सपासून जे खत निर्माण होणार आहे ह्या खताचा फायदा त्या भाजीपाल्याला होईल आणि भविष्यात आमचा जो शेतकरी आहे हा शेतकरी बांधव त्या ठिकाणी चांगला सदन होईल अशी अपेक्षा या गावठी बाजारामधून आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व पदाधिकारी, आमचे सर्व कर्मचारी आणि विशेषतः व्यापारी वर्ग, विक्रेता वर्ग यांचे आणि लोकांचे, नागरिकांचे आम्ही पंचायत समितीच्या वतीने आभार मानतो. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.